एआयएन न्यूज, शोध सत्याचा, वेद बातमीचा। सिल्लोड तालुक्यातील वडाळा येथे पार पडलेल्या पालक मेळाव्यात शाळा व्यवस्थापक समिती पुनर्गठन करण्यात आली। यामध्ये शालेय व्यवस्थापन समितीच्या अध्यक्षपदी रामेश्वर पुंडलिक शेळके यांची तर उपाध्यक्षपदी शिवाजी नाना शेळके यांची बिनविरोध निवड करण्यात आली आहे। सिल्लोड तालुक्यातील वडाळा येथे पार पडलेल्या पालक मेळाव्यात शाळा व्यवस्थापन समिती पुनर्गठन करण्यात आला। यामध्ये शालेय व्यवस्थापन समितीच्या अध्यक्षपदी रामेश्वर पुंडलिक शेळके यांची तर उपाध्यक्षपदी शिवाजी शेळके यांची बिनविरोध निवड करण्यात आली। या सभेचे अध्यक्ष सरपंच यशवंता भिवसने हे होते, तर प्रमुख पाहुणे म्हणून अंकुश शेळके, दौलत माणकर, दामू शेळके, शिवाजी शेळके, शांताराम आहेर, नागोराव गव्हाणे, सुभाष शेळके हे होते। या प्रसंगी रामेश्वर गव्हाणे, अंजनाबाई साळवे, गीता शेळके, संतोष पांडे, रेखा मानकर, मनीषा भिवसने, कल्पना शेळके, काशीनाथ पांडे, संतोष ठोंबरे यांची सदस्य म्हणून निवड करण्यात आली। यावेळी रमेश शेळके, साईनाथ शेळके, आजीनाथ कोरडे, नागोराव शिंदे, समाधान गव्हाणे, रामेश्वर साळवे, द्वारका जाधव, संतोष पांडे, संजय शेळके, नारायण मानकर, समाधान मानकर, पूजा बावस्कर, लक्ष्मी शिंदे, संतोष, मुख्याध्यापक राजू महाजन, शिक्षक भगवान देठे, राजेंद्र नाकले, रवी मुंगसे, जीवन परिहार यांची उपस्थिती होती। अमोल नगरे, एआयएन न्यूज, सिल्लोड।